आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कागवाडच्या ब्रह्मानंद महाराज समाधी उत्सव 2 ऑक्टोबर पासून. भक्त प्रशांत कुलकर्णींनी बनवली 13,000 रुद्राक्षापासून ब्रह्मानंदांची मूर्ती. कर्नाटकातील कागवाड येथील श्री ब्रह्मानंद महाराजांचा समाधी उत्सव येत्या 2 ऑक्टोबर पासून सुरू होत आहे. 7 दिवस चालणाऱ्या या उत्सवात विविध धार्मिक कार्यक्रमांचा नजराणा भक्तांना लुटता येणार आहे. कर्नाटकसह महाराष्ट्र, गोवा, आंध्र अशा विविध राज्यातून श्री ब्रह्मानंद महाराजांचे भक्तगण या महोत्सवास उपस्थित राहतात आहेत. दरवर्षी हजारोंच्या संख्येने जमणारे भक्तगण मोठ्या उत्साहात 7 दिवस हा समाधी सोहळा साजरा करतात. या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. यंदाच्या महोत्सवाचे खास वैशिष्ट्य म्हणजे पुण्याचे भक्त प्रशांत कुलकर्णी यांनी 13,000 रुद्राक्षापासून श्री ब्रह्मानंद महाराजांची मूर्ती तयार केली आहे. कमळावर विराजमान असलेली ही मूर्ती यंदाच्या महोत्सवाचे मोठे आकर्षण असणार आहे. महोत्सवाची माहिती देताना उत्सव महोत्सव समिती सदस्य, उपस्थित साधू संत तसेच भक्तगणांनी आपले मनोगत यावेळी व्यक्त केले. महानकारी न्यूज साठी कागवाडहून मोहन जमादार.